औरंगाबाद महापालिका म्हणजे सदानकदा तिजोरीत खडखडाट। त्यातच 2015-2016 महापालिकेचं बजेट हे 883.82 कोटी तयार करण्यात आलंय। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं हे बजेट स्वीकारले। शहरातल्या प्रत्येक वॉर्डाच्या नगरसेवकाला जवळपास 1 कोटींचा निधी दिला जाणार आहे, तर पदाधिकाऱ्यांसाठी 2.5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तसंच स्थायी समिती सदस्यांसाठी विकास कामाच्या 1 कोटींच्या निधीखेरीज अतिरिक्त 1 कोटीचीही तरतूद करण्यात आली आहे। हे सगळं खरं असलं तरी महापालिकेचं उत्पन्न बजेटला धरून आहे का ह्याची शहानिशा केल्यास बजेट दुपटीनं वाढवल्याचं चित्र दिसतंय। 150 कोटी नगरविकास, 160 कोटी मालमत्ता कर आणि 140 कोटी LBT असं महापालिकेचं ढोबळ उत्पन्न आहे। मात्र LBT हा कर बंद झाला असून शासन हा पैसा महापालिकांना देणार आहे, त्यामुळे आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया असं हे बजेट दिसतंय। शहराचे महापौर मात्र या बजेटवर जाम खुश आहेत, मात्र उत्पन्नावर बोलायला तयार नाही। प्रत्येक सदस्यांच्या वॉर्डात आमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकी 25 लाख रुपये आम्ही देणार आहोत। स्लम वॉर्ड आहेत, त्या ठिकाणी जर पैसा कमी पडत असेल तर त्या वॉर्डाचा सुद्धा विचार करून त्या ठिकाणी जास्तीचा पैसा द्यावा लागला तरी आम्ही आमच्या माध्यमातून या बजेटमध्ये तीही तरतूद करणार आहोत। शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे। संभाजीनगर महानगरपालिकेच्या याच्यामध्ये जो अर्थसंकल्प हा जो सादर झालेला आहे, आमच्या दृष्टिकोनातून शहराच्या गरजेप्रमाणे किंवा आज ज्या शहरा महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधांच्यानुसार हा अतिशय चांगला अर्थसंकल्प यावर्षी सादर झालेला आहे। शहरात विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या MIM मात्र ह्या बजेटची खिल्ली उडवली आहे। शहरासाठी चांगले रोड पाहिजे, कचऱ्याचा बघा कशा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याचा हल करण्याच्या ऐवजी तुम्ही हे लोकांचे पैसे हा कुठे घालवते आहे हे कधीतरी शिवसेनेला आणि भाजपला विचार करावा लागेल। MIM च्या आरोपात तथ्य आहेच, प्रसंगी कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यासाठी महापालिकेकडे पैसा नसतो, त्यात असले फुगीर बजेट म्हणजे नक्कीच लोकांना मूर्ख बनवण्याचा घाट तर नाही ना असा प्रश्न पडतोय। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।